बरं हिजी भाऊ कुठं ड्युटीला तुम्ही सांगता का जी? काय काम करतो तो? बसा खाली. तुमचं मत मला घ्यायचं आहे, तुमचं काय म्हणणं आहे काय नाही. लोक लय कमेंट करायला लागलेत आपल्याला, आपल्याला म्हणजे आपल्याला आपलं नाव घेऊन कमेंट करायला लागले तिकडे. रोहिणी बस खाली बाळा. हां तर तो त्याच्या हिशोबाने करतोय. आता त्याला सुट्ट्या आहेत म्हणून त्याची जास्त व्हिडिओ येत आहे. कदाचित तो ड्युटीला गेल्यानंतर त्याचे व्हिडिओसुद्धा थोडे कमी येतील, पण बघूया. आपण मी त्याला सांगतो अजून जास्त व्हिडिओज वगैरे काढ, कारण की बऱ्याच लोकांना तिकडची व्हिडिओज आवडताय आता बघायला. तुम्ही जगातली सगळ्यात पहिली मुलगी बघत असाल जी चष्मा घालून शाळेत जातीये. चष्मा घालून जात शाळेत, उलट फिरते बॅग बघू दे मला उलट हो. हां हे बघा, चप्पल घातली, ड्रेस घातला, बॅग दाखव तुझी. हे बघा हत्तीची बॅग आणली तिला. तू शाळेत जाती आहे का? शाळेत जाती आहे. तू डब्याला काय घेतलं पावतीवर मला जरा इकडे बरं, इकडे इकडे. हे बघा आता हे जे वय आहे ना मित्रांनो, हे फक्त आणि फक्त खाण्यासाठी जन्माला आलेलं वय. हे बघा डब्बा आहे, याच्यात पाटी नाही, पुस्तक नाही, पेन नाही. हां हे बघा हे डब्बा पा, हे डब्बा कोणाचा आहे? हां तुझा आहे का? हे बघा काय याच्यात वेफर्स भरलेले. हां काय ग हे आई नाही, तुला काय येतं मला सांग. एक दोन तीन चार म्हणून दाखव, म्हण वन टू थ्री म्हण. इकडं पाहून, इकडं पाहून बोल, इकडं पाहून बोल, बोल वन टू थ्री बोल. वन टू फोर नाईन काय काय म्हणायला लागली गा? हां तुला कधी येईन? तुला सकाळी 8 वाजल्यापासून शाळेत जायसाठी उठून बसले, सकाळी 8 वाजल्यापासून. आणि जे भोंगताना चालू केलं की मला शाळेत जायचं, मला शाळेत जायचं, माहिती तुला शाळेत जायचंय, पण 8 वाजता शाळा कोण चालू केली गा? हां आत्ता गणिवत 10:15 वाजले दादा, अजून बी ती बाई बोलायची राहिली शाळेमध्ये. काय आणशील मला शाळेतून? भात आणशील का? अजून मुरमुरे आणशील का? बापरे चालली बोंबलं शाळेत. या आई घेऊन चालली बघा तिला शाळेत. आणि इकडे बॅग भरती माझी, मला पण जायचं दुकानामध्ये. बॉटल तर लईच छोटी घेतली पाण्यासाठी. पायी पायी चालायचं, पायी पायी काढावर नाही, पायी पायी जायचं. हा चला बापुडा, चला बापुडा. कमा आले हो तुमची रोहिणी डबल, तुम्हाला पळताना दिसते. कोणत्या आतूच फोन आला का ग? ही चष्मा ठेवून दे नाही तर तिचं पोर घेऊन टाकते तुझी चष्मा घरी ठेव. हा तू मॅडमला काय म्हणशील बरी? काय म्हणशील मॅडमला? काय म्हणशील? त्या अंगणवाडीमध्ये सध्या काही शिकवत नाही आहे ना, फक्त लेकरं जाऊन खेळते तिथं. आता तिला प्ले ग्रुपमध्ये टाकायचं तुम्हाला जसं सांगितलंय मी, त्यामुळे थोडी सवय लावतोय तिला शाळेत जाऊन बसायची. तिला जेव्हा सवय लागेल तेव्हा आपण धाडू तिला. हां तर तू जाय शाळेमध्ये, आई थांबती इथं. हां तू एकटी जाय, जा एकटी पळ, तू शाळा माहिती ना, जा उठा ना जा ना. कोण बसला तुम्ही? कोणती बाईला? झोप आली इला, टाका झोक्यात, झोक्यात टाका इला, इला झोक्यात टाका रे, टाकायला झोक्यात, झोप आली इला. शाळेत नाही जायचं आता? जायचं ना, एवढी तयार झाली जायचं ना. चप्पल घातली रडती कशाला छोट्या छोट्या गोष्टी? जायचं मग थांब ना, ती मॅडम येऊन दे ना बोलवायला. मॅडम येते ना. हा मी येऊ परी, त्या शिकायला घ्यायला कशा आणते तसं तुला घ्यायला परी. मी येऊ, मी येऊ का शाळेत?
चला मग आणा मग चप्पल आण चला चला आता परी जाती शाळेमध्ये बाळा शाळेत जा काहीतरी शिकून आज हा आल्यावर मला सांग काय शिकली तुझं काय बरं 1 2 3 शिकून आज हा आज 1 2 3 शिकून येणार आहे मग नंतर तुम्हाला मी भेटतो आणि तेव्हा तिला 1 2 3 ऐकव तिचे चल परी जा शाळेत आता बाय बाय कर इकडे बघ हां जाते म्हणा शाळेत मी इकडे बघ बरं बरं बाय काय आणले परीसाठी परी काय आणले तुझ्यासाठी हां ही बॅग आणली बघा तिच्यासाठी स्कूल बॅग त्या अंगणवाडी जाते इकडे आई आहे आणि इकडे रोहिणी आहे रोहिणीनं आता इज्जतीमध्ये बघा तिने ओढणी घेतली आणि हुशार आहे कळतं तिला सगळं हो की नाही आवरा किंवा लवकर लवकर भुका लागल्या बरं इथं कोमल रोज भूक लागते म्हणजे रोज खायला लागत नाही का हा मग रविवारी म्हणून आलो ठेवून द्या ठेवून दे मम्मीकडे द्या मम्मी ठेवून दे चला चला देऊन टाक मम्मीकडे तसं नाही खाऊ या ठेवून सांग परी तुला बॅग चांगली वाटली का बॅग आवडली का तुला त्याच्यात हा डब्बा टाकून घेऊन जायचा तर हे डब्बा घेतला परीला अंगणवाडीमध्ये सगळी जायसाठी काय सध्या ते अंगणवाडीमध्ये जाते शाळेत जात नाही आहे पाटियानाची का बॅग तुझी आहे का काकूची बॅग आहे बेटा बॅग काकूची कोणाची आहे काकू म्हणती काकूची होय तोडून नाही टाकू नाही बघ तोडून टाकू म्हणते बघ किती आगाव झाली पोरगी इकडे पाय इकडे पाय तू तू माझ्याकडे पाय इकडे पाय काय तोडून टाकती तू हा तर सॉरी म्हण लवकर सॉरी म्हण सॉरी सॉरी म्हण चल इकडे आग बढ्या पोलीस तुम्ही बाजारात गेले नाही का कोणतरी जायचं बाजारात घेऊन यायचं रविवार आहे आज बाजारातून सगळं सामान घेऊन यायचं ठेवून द्या ठेवून द्या ठेवून द्या माईल दाखवली परी माईल दाखवली बॅग पडन ना जरा पाहून चाल ना तेच ना मग सकाळी इकडे बॅग पाहू इकडे बॅग आणली बघा डी मार्ट मधून आणली लेबल काढून घ्यायचं बरं तर कोमल हे वरती लटकून ठेवायला ती मागंत ती टाकिंग खराब करून ठेवला आजचा कलर बघ कसा आहे काय नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना तर आजचा खूप वेगळाच विषय होणार आहे त्याविषयी आपण थोड्यावर बोलूया तर प्रॉब्लेम काय झाला ना ते तुमच्यासोबत शेअर करतो सर्व येणार इकडे भाऊ असलेला आहे इकडे पप्पा आहे आई आहे इकडे कोमल आणि रोहिणी देखील आहे तर तिकडे गेलं इकडे अरे चला चला लवकर या इकडे चला रे रोहिणी चल चल ये इकडं चल ये चला तुमच्यासोबत एक विषय करायचा मला चला बस आता मी मग काय करतो बॅक कॅमेरा ऑन करतो आणि यांच्यासोबत एकदा चर्चा करतो काय तर विषय काय झालाय माहितीये का यानं बोलू नका बसा खाली तुमचं मत मला घ्यायचं आहे तुमचं काय म्हणणं आहे काय नाही लोक लय कमेंट करायला लागलेत आपल्याला आपल्याला म्हणजे आपल्याला आपलं नाव घेऊन कमेंट करायला लागले तिकडे रोहिणी बस खाली बाळा हा तर मग सगळ्यांनी सगळ्यांना बोललं की मला मी एकटाच असं टार्गेट होऊन जाईल सगळ्यांना नाही म्हणत पण काही काही जे लोक कमेंट्स करतात ना की रोहिणीने ड्रेस नाही घातली पाहिजे साडी घातली पाहिजे ती नवी नवरी आहे पण एक गोष्ट ठेवा लक्षात ठेवा रोहिणीमध्ये शिवानीमध्ये आणि राधिकामध्ये वयाचं पण अंतर आहे 2-3 वर्षाचा ती लहान आहे तिला ड्रेस नाही कम्फर्टेबल वाटत कारण की ती आत्ताच कॉलेज होऊन आत्ता लग्न झालं 19 वर्ष झाले तिचं तुम्ही विचार करा ती साडीमध्ये ती एकदा इथं पडली होती मी तुम्हाला सांगितलं की साडी घालून इथं पडली होती त्यापासून मी डिसिजन घेतलं तिला म्हटलं साडी घालूच नको फक्त कार्यक्रम काही असेल तर साडी घाल नाहीतर मग ड्रेसवरच कम्फर्टेबल आहे
आणि ह्या गोष्टी त्यांनाही पटलेल्या आहे, त्यामुळे ह्या विषयी जास्त काही मी बोलणार नाही. बाकी आपण फक्त कोमलचं मत घेऊया. कोमल तुला काय वाटतंय ग, की तुमच्या चौघीची तुलना केली पाहिजे? नाही केली तरी झालेली, त्यामुळे तुलना केली तरी काय फायदा नाही त्याचा. तुला काय वाटतं रोहिणी? तिला पण तेच वाटतंय की तुम्ही सगळ्यांना कोणी तुलना करू नका एकमेकांसोबत. हा, बिकॉज ह्या दोघींना आता सवय झालेली आहे, कारण की ही ह्या दोघी जणी माझ्या फॅमिलीचे हिस्सा आहेत, पण त्या दोघी जणी नवीन आहेत. आणि राधिका जी आहे ना, ती मला सांगतोय लग्नाआधी त्या दोघांचे व्हिडिओ आलेच नव्हते, लग्न झाल्यानंतर त्यांना इकडचा व्हिडिओ टाकला आहे का, तर तो त्याच्या हिशोबाने करतोय. आता त्याला सुट्ट्या आहेत म्हणून त्याची जास्त व्हिडिओ येत आहे, कदाचित तो ड्युटीला गेल्यानंतर त्याचे व्हिडिओ सुद्धा थोडे कमी येतील, पण बघूया. आपण मी त्याला सांगतो अजून जास्त व्हिडिओज वगैरे काढ, कारण की बऱ्याच लोकांना तिकडचे व्हिडिओज आवडताय आता बघायला, राधिका वहिनीमुळे म्हणा किंवा विजी भाऊ मुळे म्हणा. ठीक आहे, चला नो प्रॉब्लेम, आपण करूया. त्यामुळं आज या सगळ्यांना बसवलं, या सगळ्यांचं मत घेतलंय. आजीबाई इकडे आहे. आजीबाई तुम्हाला काय वाटतो? चांगलं वाटतं. बरं, इजी भाऊ कुठं ड्युटीला, तुम्ही सांगता का आजी? काय काम करतो तो? पा सरकारी ड्युटी, हॉस्पिटलमध्ये कामाला आहे ना? हा, डॉक्टरच्या हाताखाली म्हणजे हॉस्पिटललाच आहे, गव्हर्नमेंट सर्वंट आहे, तर त्या हिशोबाने तो जॉब वगैरे करतो. पण ठीक आहे, चला. विजय भाऊचा आपण जॉब इथं रिव्हील केलेला आहे, कदाचित त्याचा काही दिवसानंतर प्लॅन असेल सांगायचा, पण आपण सांगून दिला, चला जाऊ द्या. त्या हिशोबाने झालंय, लग्न पण व्यवस्थित झालेलं आहे, हे सगळेजण लग्नाला गेलते, मस्त लग्न झालं आहे, काही प्रॉब्लेम नाही, आणि कोणाविषयी काही हेट नाही आहे, त्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थित बनवलेला आहे. पण ह्या गोष्टीचा तो मला आनंद होतो आहे की जे लोक कमेंट्स करतात ना, ते रोहिणीला पण ओळखतात आणि कोमलला पण ओळखतात, म्हणजे त्यांच्या डोक्यात किती वाचलेली आहे रोहिणी आणि कोमल. ह्या गोष्टीचा विचार करा, पॉझिटिव्ह घ्या. कुठले कमेंट वाचले? एक कमेंट आली की मी ब्लॉक केलं तरी तुमचे रील कस काय आता फेसबुकला. एक जण म्हणायचं आम्ही व्हायरस आहे म्हणा. मी काय करू आता? एका जणांनी रिप्लाय केला, तू मोबाईल घे आणि फोडून टाक. चला, आमचे व्हिडिओ ज्यांना आवडते त्यांच्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो. बाकी तुम्हाला व्हिडिओज कसा वाटतोय ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. चला, मी काय करतो आता, आम्ही जेवण करतो. आहे राहिले 2-3 मिनिटाचा व्हिडिओ जो आहे तो सकाळी शूट करणार आहे. तर चला, सगळ्यांना काळजी घ्या, आम्ही भेटतो तुम्हाला सकाळी. परी एकदा बाय कर. अरे बाप, काय परे, काय व्हिडिओ बघते ना तू, आळस देत पळायला लागली. पप्पी दे. चला, कदाचित परी सकाळी तुम्हाला दिसणार नाही, कारण की ती सकाळी शाळेत जाते. हा चला.